पण शेडनेट वादळी वाऱ्यानंतर वाहून गेल्यानंतर उडून गेल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचं इन्शुरन्स नाहीये. शेडनेटचं नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात लोकांनी कर्ज देखील घेतले आहेत आणि म्हणून परवाच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्देश दिलेले आहेत. विशेषतः मागच्या आठवड्यात ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस आणि गारपीट मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, जवळपास 22 जिल्ह्यात 4.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकाचं नुकसान झालेलं आहे. मी आत्ता विधानसभेचं कामकाज बघितलं, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील वगैरे घोषणा केल्या. घोषणा मागच्या वर्षी झाल्या होत्या. सततच्या पावसाचे 4,000 कोटी रुपये जाहीर झाले होते, त्यातले किती आले? आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 10,000 कोटी रुपये दिले. मी एका मुद्द्याकडं लक्ष देऊ इच्छितो की या सगळ्या दौऱ्यामध्ये एक मुद्दा माझ्या लक्षात आला, कृषी मंत्री पण इथं आहेत आणि मला वाटतं सगळ्या मंत्र्यांनाही हा मुद्दा 100% मान्य होईल, की एक शेडनेट सगळ्या शेतामध्ये उभारलं जातं. पोखरा योजनेतून शेडनेट होतं, बँकेच्या फायनान्समधून शेडनेट होतं, कृषी विभागाच्या सुद्धा शेडनेटसाठी योजना आहे. पण शेडनेट वादळी वाऱ्यानंतर वाहून गेल्यानंतर उडून गेल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचं इन्शुरन्स नाही आहे, कोणत्याही प्रकारचं. कारण शेडनेट 5 लाखापासून तर 25 लाख काय 50 लाख 5 कोटीमध्ये सुद्धा होऊ शकतं. आणि विशेष म्हणजे सरकारच्या योजना आहे, पोखरामधून दिलं जातं, कृषी विभागातून दिलं जातं, बँकासुद्धा याला मोठ्या प्रमाणावर फायनान्स करतात आणि छोट्या शेडनेटमध्ये सुद्धा मोठ्या प्रकारे चांगलं उत्पादन शेतीचं घेतलं जातं. परंतु या शेडनेटला कोणत्याही प्रकारे इन्शुरन्स नाही आणि म्हणून या शेडनेटला इन्शुरन्स येणाऱ्या काळात देण्याची व्यवस्था सरकारने मला वाटतं या बजेटरी अधिवेशनात करावी अशा प्रकारची विनंती माझी. कारण शेडनेट आता शेतकऱ्यांच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा भाग झालेला आहे, कारण छोट्या 10,000 प्लॉटमध्ये सुद्धा चांगली शेती करता येते अशी स्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट, जे पशुधन आहे याला सुद्धा कोणताही इन्शुरन्स नाही आणि म्हणून या दोन विषयाकडे मी सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की एक तर अवकाळीवर याच्यावर आपण चर्चा नंतर करूच, परंतु याच्यामध्ये नुकसान झालं शेडनेट आणि पशुधन, याच्यावर इन्शुरन्ससाठी येणाऱ्या काळात सरकारने व्यवस्था करावी अशा प्रकारची माझी सूचना आहे. मला बंधन नाही लावू शकत तुम्ही, तुम्ही नाही बंधन लावू शकत मला, तुम्ही काय लावायचं? मला सभापती बोलतील ना, तुम्ही काय झालं बंधन लावायचं? संक्षिप्तपणे घ्या विषय, तुमचा काय मुद्दा? हा माझा मुद्दा आहे की एक सभासद विधानसभेचे सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या वाकावर बसले यांच्याविषयी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलेलं आहे की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही. उघड उघड दाऊद इब्राहिमशी वेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार झाले याच्याविषयी सुद्धा सरकारची भूमिका काय आहे हे आम्हाला माहिती पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. माननीय सभापती महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पहिला मुद्दा जो मांडलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. खरोखर यावेळच्या अतिवृष्टीमध्ये शेडनेटचं नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात लोकांनी कर्ज देखील घेतले आहेत आणि म्हणून परवाच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्देश दिलेले आहेत की या संदर्भात काही विशेष योजना तयार करून एकतर त्यांना मदत कशी करता येईल आणि दुसरं भविष्यामध्ये त्यांच्याकरता एक वेगळी, कारण शेडनेटची कॉस्ट जास्त असल्यामुळे थोडा त्याच्यामध्ये सरकारला आणि बेनिफिशियरी दोघांनाही जास्त कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, त्या जास्तीच्या कॉन्ट्रीब्युशनच्या संदर्भात त्या ठिकाणी एक विचार करून त्याची एक स्वतंत्रपणे आपल्याला विम्याची योजना कशी तयार करता येईल या संदर्भातले निर्देश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत.